नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बोलू शकते, ही मुवमेंट मार्केटमध्ये होण्यासाठी मार्केटचं ऑप्शनचं सेटअप काय सांगतंय, टेक्निकल सेटअप काय सांगतंय आणि त्याचबरोबर बाकीचे मार्केटचे सेंटिमेंट काय, त्याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे करत आहोत. मित्रांनो, आज बँक निफ्टी मध्ये एक जबरदस्त रॅली आली आहे. बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो एंड ऑफ द डे 2.47 अंकांनी पॉझिटिव्ह क्लोज झाला, म्हणजे पर्सेंटेज निफ्टी मध्ये देखील 1.5% वाढ झालेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, ब्रॉड मार्केटचा जर विचार केला, विशेषतः निफ्टी 50 निफ्टी 50 जे एकूण स्टॉक आहेत, 50 स्टॉक पैकी 45 स्टॉक मध्ये चेंज आहे. फक्त 5 स्टॉक मध्ये डाऊनफॉल जो आहे तो दिसून आलाय. मेनली हा डाऊनफॉल जो आहे एफएमसीजी स्टॉक आणि फार्मा कंपन्यांमध्ये प्रॉफिट बुकिंग होताना तुम्हाला दिसून आले, अदरवाइज मार्केट मध्ये तेजी आहे. नेक्स्ट निफ्टी 50 जर विचार केला तर त्या ठिकाणी हे मित्रांनो एचडीएफसी एएमसी असेल, फार्माचे स्टॉक असतील आणि आयसीआयसी जनरल कॅडिला वगैरे स्टॉक निगेटिव्ह असेल तुम्हाला दिसून येतील. मिडकॅपचा जर विचार केला, मिडकॅप मध्ये देखील स्ट्रॉंग रॅली आहे. म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो मिडकॅप असेल, स्मॉल कॅप असेल, लार्ज कॅप, अक्रॉस द बोर्ड जी आहे ती या ठिकाणी बाईंग आले. बँक निफ्टीन मात्र आज आउट परफॉर्म केला. बँक निफ्टी इंडेक्स मुळात मित्रांनो सकाळी ओपन झाला होता 36,086 आणि त्यानंतर बँक निफ्टीनं हाय तयार केला 36,820, म्हणजे एक जबरदस्त रॅली जी आहे ती 800 पॉईंटची ओपनिंग पासून दिले आणि कालच्या क्लोजिंग पासून जर बघितलं तर ती रॅली त्यापेक्षाही मोठी असेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. विशेषतः बँकिंग स्टॉकचा जर विचार केला, ऍक्सिस बँक असेल, आयसीआयसी बँक असेल, कोटक बँक, ह्या बँका जबरदस्त मोमेंटम स्टेज मध्ये आहेत आणि हा मोमेंटम आपल्याला मित्रांनो येणाऱ्या कालखंडामध्ये देखील कंटिन्यू होताना अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो, आज मार्केटमध्ये जी रॅली आली ती रॅली येण्यापाठी मग सर्वात महत्वाचं रिझन काय? पहिलं तर मित्रांनो टेक्निकली बँक निफ्टी आणि निफ्टी इंडेक्सनं एक जबरदस्त टेक्निकल बाउन्स बॅक केलाय, हा आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. निफ्टीने मित्रांनो 17,100 रिगेन केलंय पाठीमागच्या 2 दिवसाच्या सेलिंग नंतर, ही चांगली गोष्ट आहे. आणि आज जो मार्केटमधला सेंटिमेंट अचानक चेंज झाला, कालचा सेंटिमेंट जर बघितला तर खूप निगेटिव्ह होता, हेवी सेल ऑफ आला होता. पण काल अमेरिकेचे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांनी एक स्टेटमेंट दिले की बाबा ऑमिक्रॉन संदर्भात जो काही डेटा सध्याला उपलब्ध आहे तो इन्क्रेजिंग डेटा आहे, म्हणजे आम्हाला त्याच्या संदर्भात कुठला कन्सर्न वाटत नाही सध्याच्या डेट्यानुसार. हे ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट दिलं त्यानंतर अमेरिकन मार्केटमध्ये देखील एक जबरदस्त रॅली आपल्याला येताना दिसून येते आणि त्याचा इम्पॅक्ट आज एशिया असेल, त्याचबरोबर इंडिया असेल किंवा बाकीच्या कंट्रींवरती होताना तुम्हाला दिसून आला आहे. दुसरं मित्रांनो, ऑप्शनचा जर डेटा चेक केला निफ्टीचा, पहिल्यांदा आपण ऑप्शनचा डेटा समजून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, टेक्निकल सेटअप काय हे बघावं लागेल. मित्रांनो ऑप्शनचा सेटअपचा जर विचार केला ना तर मार्केटमध्ये सध्या सर्वात मोठा अडथळा जर कुठं असेल तो 17,500 सर्वात मोठा अडथळा असल्याचं तुम्हाला दिसून येतोय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो 17,200 असेल, 17,300 असेल, 17,400 असेल, 17,500 या ठिकाणी देखील अजूनपर्यंत मार्केटमध्ये कॉल रायटर आहेत. डाऊन साईडचा जर विचार केला 17,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो हा पोझिशनल ओवाय पेक्षा पण आपल्याला सर्वात महत्वाचं काय असतं की बाबा ओवाय मध्ये जो चेंज झाला तो काय इंडिकेट करतोय. मित्रांनो आजच्या मार्केटचा जर विचार केला निफ्टी इंडेक्ससाठी तर मित्रांनो ऑलमोस्ट त्या ठिकाणी 73 लाख इतका ओवाय जो आहे तो कॉलचा एक्झिट झालेला आहे, म्हणजे हेवी लॉस जो आहे तो कॉल रायटरचा झालाय. कारण त्या कालचा जर तुम्ही ओवायचा डेटा चेक केला असता तर त्या डेट्यामध्ये मित्रांनो निफ्टीसाठी प्रचंड मोठा डाऊनफॉल जो आहे तो ओपन होता. पण अचानक सेंटिमेंट चेंज झाला कुणाला अपेक्षा नसताना आणि हा सेंटिमेंट चेंज झाल्यामुळे त्या ठिकाणी कॉल रायटरच जबरदस्त दिवाळ निघाले आज. आणि त्यामुळे मित्रांनो विशेषतः आज जे पुट रायटिंग झाले 17,000 असेल, 17,100 असेल, 17,200 या स्ट्राईक प्राईसला जबरदस्त पुट रायटिंग आहे. म्हणजे उद्या तुम्हाला बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी वापरावं लागेल. मार्केटचा सेंटिमेंट सेम असेल तर सेंटिमेंट चेंज झालं तर तिथं व्ह्यू चेंज करावं, पण सध्या बाय अँड डिप वरती तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तर काम करायचं हे प्लॅन असतात. दुसरं मित्रांनो ही जी वीकली एक्सपायरी आहे, ह्या वीकली एक्सपायरीसाठी निफ्टीसाठी जी हायर साईड ओपन झाली ज्या पद्धतीचा ओवायचा डेटा आहे मित्रांनो 18,000 मार्केटमध्ये कुठंही कॉल रायटर सध्याला स्क्रीनवरती व्हिजिबल नाहीये. उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर कशा पद्धतीनं कॉल रायटर मार्केटमध्ये येतात आणि कशा पद्धतीनं रेजिस्टन्स तयार करतात ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे ऑप्शनच्या डेटामध्ये निफ्टी इंडेक्ससाठी पूर्णपणे अपसाईडला मैदान मोकळं आहे, त्या ठिकाणी जबरदस्त रॅलीची उद्या आपल्याला अपेक्षा आहे. बँक निफ्टी मध्ये पण मित्रांनो पाठीमागच्या 15-20 दिवसानंतर आज पहिल्यांदा ओवायच्या डेटामध्ये कॉलची संख्या कमी झाली, फुटची संख्या वाढताना दिसून येते आणि सध्या जे कॉल रायटर आहेत तो 37,000 आहे, 37,500 आणि 38,000 जबरदस्त मोठा कॉल रायटर आहे. आणि चेंज इन ओवायचा जर विचार केला ना तर मित्रांनो या ठिकाणी 36,000 असेल,
त्याचबरोबर या ठिकाणी 36,100 असेल 36,500 या स्ट्राईक प्राइसच्या दरम्यान जबरदस्त पुट रायटिंग झालेलं आहे आणि इव्हन हे पुट रायटिंग 36,600 36,700 ला देखील झालेलं आहे. सेम मित्रांनो बँक निफ्टी मध्ये देखील आज पुट रायटर खूप अग्रेसिव्ह होतात, खूप डाऊन साईड खूप कमी ओपन आहे बँक निफ्टीसाठी. हायर साईड मित्रांनो बँक निफ्टीसाठी 38,000 ओपन झालेलं तुम्हाला दिसून येते. इथं पण ऑलमोस्ट मित्रांनो 20 लाखाचा ओआय जो आहे तो काय झाला या ठिकाणी कमी झालेला आहे ऑप्शन चेन मध्ये. म्हणजे बँक निफ्टी देखील काय असणार आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी बुलिश असणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो अजून एक डेटा पॉइंट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. जो डेटा पॉइंट तुम्हाला उद्यासाठी महत्वाची भूमिका जो आहे तो काय करणार आहे त्या ठिकाणी बजावणार आहे. हा डेटा पॉइंट जर बघितला तर हा डेटा पॉइंट नेमका कोणता आहे मित्रांनो, हा डेटा पॉइंट असा की बाबा बँक निफ्टीचा टेक्निकल सेटअप काय सांगते. मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा हा डेली कॅन्डलवर चार्ट बघितला तर मित्रांनो बँक निफ्टी कालच्या क्लोजिंग पासून जबरदस्त शूट ऑफ केलेलं तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. आणि मित्रांनो बऱ्याच वेळेला ज्या वेळेला मार्केट 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ येतं त्या वेळेला टेक्निकल बाउन्स बॅक अपेक्षित असतो. पण आता मार्केटनं 10 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जाऊन क्लोजिंग दिले हे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण का मित्रांनो पाठीमागचं जर बघितलं ना नोव्हेंबर सिरीजची ज्या वेळेला सुरुवात झाली होती त्या नोव्हेंबर सिरीजला सुरुवात झाल्या बँक निफ्टी इंडेक्स एकदा 10 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज झाला होता. त्यानंतर मित्रांनो आतापर्यंत अशी पहिली वेळ असेल नोव्हेंबर सिरीज नंतरची की बाबा डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्यांदा काय झालंय बँक निफ्टी इंडेक्स 10 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज झालाय. त्याचा अर्थ मित्रांनो असा होतो की मार्केट आता येणाऱ्या कालखंडामध्ये 100 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 50 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहेत म्हणजे या ठिकाणी 37,000 हा आता बँक निफ्टीसाठी काय असणार आहे टेक्निकली स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर बँक निफ्टी इंडेक्स जर वरती चालला तर त्या ठिकाणी तुम्ही 36,600 जर कॉल ऑप्शन बाय केला, मार्केट जर या लेवलला आसपास कुठं जर ओपन झाला असं जे क्लोजिंग प्राइस आहे ना त्या जवळ जर आसपास कुठं ओपन झालं मार्केट तर 36,600 सीई ऑप्शन तुम्ही तुमच्या स्वतःच्या रिस्क मॅनेजमेंट नुसार तुमच्या मनी मॅनेजमेंट नुसार मार्केट 36,600 वरती ट्रॅव्हल करायला सुरुवातीनंतर हा सीईचा ऑप्शन जर तुम्ही बाय केला तर डेफिनेटली मित्रांनो हा ऑप्शन तुमचा 2x वाढू शकतो म्हणजे डबल होऊ शकतो एवढी कपॅसिटी ह्या ऑप्शन मध्ये उद्या असणार आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे निफ्टीच्या बँक निफ्टी संदर्भात. आणि बँक निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स पण मित्रांनो परत एकदा 100 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वर जाऊन क्लोज झालाय, हे टेक्निकली आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. दुसरं मित्रांनो आज निफ्टीनं जो हाय तयार केलाय तो एक्झॅक्ट 10 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज म्हणजे 10 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज त्या ठिकाणी रेजिस्टन्स काम करते. आणि निफ्टी मध्ये देखील मित्रांनो निफ्टी जर उद्या वरती चालला तर 17,200 कॉल ऑप्शन उद्या पण तुम्ही बाय करा, 17,200 कॉल ऑप्शन बाय करा. तुमची जे काय रिस्क मॅनेजमेंट असेल मनी मॅनेजमेंट असेल 10-15-20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून हा ऑप्शन देखील मित्रांनो तुम्हाला जबरदस्त 56 फाडके पैसा उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय करू शकतो मिळवून देऊ शकतो. पण हा ऑप्शन कधी बाय करायचा आहे 17,200 वरती निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाल्यानंतर आणि त्याच वेळेला 17,180 हाच तुमचा काय असेल त्या ठिकाणी स्टॉप लॉस असेल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ह्या लेवलवर जर तुम्हाला काम करायचं असेल तर हे दोन ऑप्शन काय करू शकता तुम्ही बाय करू शकता. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा अपस्टॉक ऍलिस ब्लूची लिंक दिली त्याच्या मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करून मला व्हॉट्सअपचा नंबर पण माझा युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला मला मेसेज करा, तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय देते, तुम्हाला ग्रुपमध्ये काय केलं जाईल ऍड केलं जाईल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो या ठिकाणी अजून एक महत्वाचा डेटा जो आहे तो आपल्याला बघणं गरजेचं आहे. उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड टाकत असताना अजून एक कोणता डेटा आपल्याला बघणं गरजेचं आहे ते बाबा दुसरा चार्ट जो आहे तो आपल्याला बघणं गरजेचं आहे. बाबा उद्या जर तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स बाय करायचा असेल तर बँक निफ्टी इंडेक्स कुठून बाय करायचा मित्रांनो हा चार्ट बघा तुम्हाला दिसत असेल. मी पाठीमागचे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली आणि मित्रांनो ही ट्रेंड लाईन आज मार्केटनं जशी इकडे ब्रेक केली तसे जबरदस्त ऑफ साईडला मूव्ह जे आहे ते काय झाली आपल्याला बँक निफ्टी मध्ये दिसून आले. विषयाचा लास्ट ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर मी तुम्हाला सांगितलं की बाबा बँक निफ्टी जर तुम्हाला बाय करायचं असेल तर तो कुठून बाय करायचा कालच्या मी युट्यूबचा जे डिस्क्रिप्शन आहे कमेंट्स बॉक्स त्याच्यामध्ये मी त्या लेवल्स वगैरे टाकले होते तिथे एकदा जाऊन चेक करा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल की बाबा कशा पद्धतीने आज मार्केट रिॲक्ट केले. कालच्या पेक्षा उद्याचं ट्रेडिंग सेशन खूप महत्वाचं आहे. बँक निफ्टी 36,751 वरती निघाल्यानंतर बँक निफ्टी बाय करायचं आहे. मित्रांनो मार्केटनं डिसेंबर महिन्याची सुरुवात झाल्यापासून किंवा त्याच्या अगोदरचा पण एक दोन ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर साधारणतः इकडं 26 नोव्हेंबर मित्रांनो 26 नोव्हेंबरला जो मार्केटमध्ये कॉल आला होता
त्यानंतर ही जी लेवल आहे 36,750 ही लेवल मार्केटला परत क्रॉस करता आलेली नाही, म्हणजे चार वेळा मार्केटने ही लेवल क्रॉस करायचा प्रयत्न केलाय. हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि हा रेजिस्टन्स जर उद्या बँक निफ्टीनं सक्सेसफुली क्रॉस केला तर त्या ठिकाणी मित्रांनो 36,700 किंवा 36,800 कॉल ऑप्शन तुम्ही बाय करू शकता. त्या कॉल ऑप्शन मध्ये देखील तुम्हाला जबरदस्त प्रॉफिट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये होऊ शकतं. मार्केट ह्या लेवलच्या वरती चाललं तर कुठून बँक निफ्टी बुलिश असणार आहे 36,751 वरती, 36,910 हे पहिलं टार्गेट असेल, 37,060 हे दुसरं टार्गेट असेल. म्हणजे हा ऍक्च्युअली रेजिस्टन्स असणार आहे. हा रेजिस्टन्स क्रॉस केल्यानंतर मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट येऊ शकते. त्यानंतर 37,260, 37,480, 37,560, 37,790 हे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळू शकतं. आणि ऑप्शनच्या डेटानुसार मित्रांनो बँक निफ्टीसाठी 38,000 ही रेंज देखील एक्सपायरीसाठी ओपन झालेली आज दिसून येते, कारण का अचानक सेंटिमेंट चेंज झालाय. दुसरं बँक निफ्टीवरती मित्रांनो कधीही काम करत असताना मार्केटमध्ये नेहमी दोन व्ह्यू ठेवा, एका व्ह्यूवर कधीही काम करू नका. व्ह्यू जो आहे तो आपला कधी चेंज झाला पाहिजे, मार्केटचा लेवल जसा चेंज होती तसा तुमचा व्ह्यू चेंज झाला पाहिजे. तुम्ही जर मार्केटनुसार जर बदलत गेला तर डेफिनेटली तुम्हाला चांगलं प्रॉफिट होतं. म्हणून बँक निफ्टी 36,414 जर खाली निघाला तर तिथं पुट ऑप्शन बाय करा. या पार्श्वभूमीवर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल 36,210, 36,022, 35,912, 35,710 आणि 35,556 हे टार्गेट काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी मार्केटमध्ये मिळताना दिसून येईल. आणि मित्रांनो निफ्टीला जर उद्या तुम्हाला बाय करायचं असेल तर निफ्टी कुठून बाय करायचा आहे, निफ्टीवरती तुमचा व्ह्यू कुठून बुलिश असेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी ते पण एकदा काय करा या ठिकाणी बघून घ्या, कारण का तुम्हाला ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी महत्वाची भूमिका जी आहे ती काय करणार आहे बजावणार. मित्रांनो निफ्टी जर बाय करायचं असेल तर निफ्टी कुठून बाय करायचा आहे, 17,720 वरती निफ्टी निघाली तर बाय करा. 17,252, 17,292, 17,311, 17,348 हे टार्गेट मार्केटवरती भेटेल. आणि निफ्टीला सेल करायचं 17,040 करून साधारणतः 17,048, 17,680, 16,953 आणि 17,910 हे टार्गेट निफ्टीवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकतं. म्हणजे थोडक्यात मित्रांनो उद्याचं ट्रेडिंग सेशन वाईड स्विंग किंवा हायली वोलाटाईल सेशन होऊ शकतं. मित्रांनो दुसरा अजून एक महत्वाचा इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे, पाठीमागच्या काही दिवसापासून एक्सपायरी रिलेटेड मूव ज्या आहेत त्या टायमाला येत नाहीत. त्याच्या अगोदर जसं की आजच्या ट्रेडिंग सेशनवर मार्केटमध्ये सगळ्या लोकांचा व्ह्यू बेरिश होता मोस्ट ऑफ, पण मार्केटमध्ये अचानक सेंटिमेंट चेंज झाला. आणि मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे काय मार्केटवर आले ना हे सगळं शॉर्ट कव्हरिंगमुळे आलं हे पहिल्यांदा लक्षात, कुठेही स्ट्रॉंग लॉंग बिल्डअप स्क्रीनवर दिसलेले नाही, ते शॉर्ट कव्हरिंग आहे. आणि मित्रांनो मे बी उद्या परवा दिवशी आणि गुरुवारच्या एक्सपायरी पर्यंत मार्केट हायर साईडला जास्त जर नाही गेलं ह्या रेंजच्या आसपास 1.5% आसपास जर ट्रेड करत राहिलं तर मे बी नेक्स्ट वीक मध्ये परत अजून सेलिंग स्क्रीनवर येण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, आज मार्केटने जी प्रचंड मोठी मुवमेंट दिली हा जर मुवमेंटम उद्या सेम अपसाईडला जर पिकअप नाही झाला तर मार्केट मे बी खूप छोट्या रेंजमध्ये साईडवेज होऊ शकतं, लवकर तिथं मुवमेंट पण पडणार नाही, हे पण लक्षात ठेवा. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.